प्रचार, प्रचार चा, केसरकर कोकण सात लाईव्ह मध्ये स्वागत आहे माणगाव खोऱ्यातील अतिशय महत्वाची ग्रामपंचायत म्हणजे हुमरस ग्रामपंचायत काटे टक्कर पाहायला मिळते याचं कारण आहे शिवसेनेचे अनुप नाईक जे उमेदवार आहेत सरपंच यांच्या यांच्याविरुद्ध भाजप जे आहे भाजपचं पॅनल लढत आहे प्रत्यक्षात त्यांनी भाजपचं पॅनल नसतं म्हटलं तरी एकाच एक लढत होते आ, या ग्रामपंचायतीसाठी अनूप नाईक जे आहे स्वतः मैदानात उतरले त्यांचे कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांच्या फळीच्या जोरावर जे आहे ते उतरलेले आहेत शिवसेना पुरस्कृत गाव विकास पॅनल जे आहे त्याने हे जे आहे उभं केलेलं आहे एकूण त्यांची ध्येय धोरणं काय आहेत अनूप नाईक यांच्याकडे जातो मी अनुपजी काय सांगाल ही निवडणूक जी आहे काटे की टक्कर म्हटली जाते आणि तुमच्यावर प्रभाग दोनशे उमेदवार जे कदम होते त्याने आरोप केलेले होते की शहरा हायवेपासनं असलेलं हुमरस गाव आणि त्याचा विकास तुम्ही करू शकला नव्हता केवळ दिखावी बाजी केलेली होती कसं बघता याकडे आणि कसं खंडन करणार नाही खरं तर निवडणूक म्हटली की आरोप प्रत्यारोपांचा हा चालूच होतो आणि आजपर्यंत आम्ही आता तीस तारीखपासून फॉर्म भरल्यापासून आजपर्यंत आम्ही आमचा प्रचार करतो आहे आमच्या प्रचारात कुठेही टीकेचा किंवा आरोपांचा आम्ही उल्लेख केलेला नाही आहे समोरच्यांवर कारण महत्त्वाची गोष्ट आहे की आमच्या माध्यमातून विकास झाला नाही असं ज्यांचं म्हणणं आहे तर त्यांना विकासात्मक मुद्दा नसल्यामुळे केवळ टीकाबाजी करण्यातच त्यांना धन्यता आहे आणि आमच्याकडे विकासात्मक खूप मुद्दे असल्यामुळे आम्ही विकासात मुद्द्यांवरच आम्ही चर्चा करून हे करतो आहे परंतु ज्यांचा तुम्ही उल्लेख केला जम्मू कदम हे खरं तर माझ्या वडिलांचे मित्र त्यामुळे ते, ते ज्येष्ठ असल्यामुळे आणि त्यांच्या वयाचा आणि आम्ही जो त्यांना मान देतो आहे सन्मान देतो आहे त्या सन्मानाचा रिस्पेक्ट ठेवता त्यांच्या कुठल्याही टीकेला उत्तर मी देणार नाही आणि त्यांनी जी काही टीका केली ती त्यांच्या ब बुद्धिमत्तेप्रमाणे असेल तर आम्ही थोडक्यात सांगतो की त्यांचेही आशीर्वाद आमच्या पाठीशीर आहोत आणि कुठेतरी आ, ही जी टीका आहे ती आत्ता निवडणुकीसाठी मतदानासाठी दोन दिवस राहिलेले असताना आम्ही जो त्यांना सन्मान देतो त्या सन्मानाची एक मान ठेवून त्यांनी ही टीका टिप्पणी चुकीच्या पद्धतीने चालवली टीका टिप्पणी थोडीशी थांबवली पाहिजे त्यामुळे जम्मू कदम यांच्या कुठल्याही टीकेवर मी आत्ता उत्तर नाही देऊ शकत अरे जो दुसरा मुद्दा येतोय प्रचाराचा मुद्दा जेव्हा रणधुमाळी सुरू होती तेव्हा तुमचे प्रतिस्पर्धी स्पर्धी आणि आरोप केलेला होता महिला ज्या आहेत याचं सबलीकरण झालेलं नाही आणि महिला सुरक्षित नाही त्यामुळे हुमरसची जनता की तुम्हाला या ठिकाणी पराभूत करेल असा दावा केलेला होता काय वाटतं या सगळ्या मी आत्ताच म्हणालो तसं राजकारण आलं की त्याच्यात आरोप प्रत्यारोप आले मग त्याला निवडणूक आलं की त्याला आणखी पोषक वातावरण निर्माण होतं आणि जसं मी म्हणालो विकासात्मक मतदान असल्यामुळे कुठेतरी आम्ही पाच वर्ष आत्ता सत्तेत आहोत म्हणजे आम्ही आत्ता विद्यमान सरपंच मी आहे आणि ह्या विद्यमान सरपंचपदाच्या कार्यकाळात आम्ही जी काही विकास कामं केली ती विकास कामं न थांबवता आल्यामुळे कुठेतरी मागच्या दीड दोन वर्षापासूनच सरपंचपदाची आस जी लागली होती सीताराम तेली यांना तर त्यातनं त्यांनी हे वातावरण निर्माण केलं परंतु माझ्या गावातली जनता सुज्ञा आहे अतिशय समजूतदार आहे आणि त्यामुळे जनतेने त्यावेळीही जे त्यांनी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला किंवा जे खोटेनाटे आरोप करण्याचा प्रयत्न केला त्या आरोपांनाही प्रत्युत्तर देत माझ्या पाठीशी त्यावेळी माझी जनता ठामपणे त्यावेळीही राहिली होती आणि आत्ताही माझ्या पाठीशी ठामपणे आहे आणि मी खरंच माझ्या मित्र जे आमचे विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत सीताराम तेली यांना खरंच अभिनंदन करतो त्यांचं की त्यांनी महिला सक्षमीकरणाचा मुद्दा अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलेला आहे परंतु माझं एक त्यांना सजेशन आहे आणि आमची त्यांना साथही आहे की त्यांनी महिला सक्षमीकरण ही गोष्ट स्वतःच्या घरापासून पहिली सुरुवात करावी आणि तिथनं जर स्वतःच्या घरापासून ते सुरुवात करायला तयार असतील महिला सक्षमीकरणाच्या संदर्भात किंवा महिलांवर महिला ज्या महिला सुरक्षित नाहीत आहेत तर त्या महिला ज्या ऑलरेडी कुठल्या ना कुठल्या अत्याचाराला कंटाळून काही घरद् गर्द, घरदार सोडून गेलेल्या आहेत ज्या महिला गावातल्या त्यांना सक्षमीकरण देऊन त्यांना पहिलं गावात आणण्यासाठी प्रयत्न झाले तर आम्ही त्यांना शंभर टक्के साथ देऊ हा कुठलाही कोणावरही वैयक्तिक आरोप नाही आहे केवळ काय होतं की राजकारण म्हटल्यानंतर आरोप झाला की त्याला प्रतिउत्तर येतं आणि तेही पचवण्याची ताकद ते वेळातच सक्षमपणे ठेवण्याची गरज आहे त्यामुळे महिला सक्षमीकरण या शंभर टक्के आम्ही स्वतः सक्रिय आहोत आणि याचसाठी पहिल्या आम्ही ग्रामपंचायती चार्ज घेतल्यानंतर मुलींसाठी लाठीकाठी प्रशिक्षण मुलामुलींसाठी किशोरवयीन मुलामुलींसाठी लाठीकाठी प्रशिक्षण वगैरे ह्या गोष्टी आम्हीच चालू केल्या होत्या अर्थात काय होतं की ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कुठेतरी ह्या गोष्टी न पचल्यामुळे राजकारणात आरोप प्रत्यारोप होतच असतात आणि त्यातनं झालेले प्रत्यारोप आहेत त्यामुळे त्याला एवढं आम्ही गांभीर्याने घेत नाही आणि माझी जनता सुध्ने आणि माझ्या पाठीशी ठामपणे उभी आहे विकास कामं तिसऱ्या मुद्दावर तुम्ही विकासकामाच्या बाबतीत जे विचार करता गेले पाच वर्षात तुम्ही सत्तेमध्ये होता आणि विशेषतः उद्धव ठाकरे जे आहेत मुख्यमंत्री होते अशा वेळी तुम्ही नेमका विकास काय केलात कारण आमदार तुमचे होते वैभव नाईक खासदार तुमचे आहेत विनायकजी राऊत यांच्या माध्यमातून नेमका काय विकास केला आहे आमदार वैभवजी नाईक खासदार विनायक राऊत तत्कालीन पालकमंत्री दीपकभाई केसरकर विद्यमान आत्ताचे जे मा माजी पालकमंत्री आमचे होते उदयजी सामंत हे सगळे ज्या ज्यावेळी शिवसेनेत होते त्या त्यावेळी आम्ही त्यांच्यामार्फत जास्तीत जास्त निधी गावात आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याचंच फळ म्हणून आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने तर प्रतिसाद मिळाला चांगल्या पद्धतीने विकास कामं मिळाली आता आम्ही जे ब्रॉशर छापलं आहे ते तुम्ही ब्रॉशर जर प्रिंट केलेलं ब्रॉशर जर तुम्ही वाचलं तर त्या ब्रॉशरमध्ये कुठेही आम्ही आरोप प्रत्यारोपांचा उल्लेख केलेला नाही ते कारण तेवढी जागा आम्हाला पुरली नाही आणि आरोप प्रत्यारोप करून मतमागणे मागणे मागण्या एवढी वेळ अजून आलेली नाही आहे त्यामुळे आम्ही जे छापलं आहे आमच्या ब्रॉशरमध्ये हे तुम्ही बघू शकता की जी विकास कामं केलेली आहेत जी पूर्णत्वाला गेलेली आहेत त्या विकास कामांचे फोटोग्राफ्स इथं लावलेले आहेत दुसऱ्या पानावरही तेच फोटोग्राफ्स आहेत आणि त्यानंतर फोटोग्राफसाठी जागा पुरणार नाही म्हणून ही निव्वळ फक्त ओळीमध्ये ही, ही टाकूनही आम्हाला शेवटच्या पेजपर्यंत येऊन कामं थांबवावी लागलेली आहे ह्यावरनं गावाचा विकास झाला नाही असं म्हणणाऱ्या माणसांचं खरं तर कीव कराविषयी वाटते राजकारणात आरोप करावेत पण आपण जे आरोप करतो आहे ते कुठंतरी डोळसपणे करावेत किंवा राजपा राजकारणात वाद असावेत पण ते तात्विक वाद असावेत ह्या मताचा मी आहे किंवा राजकारणासाठी विरोधासाठी विरोध ही गोष्ट होऊ नये त्यामुळे विरोधकांनाही आम्ही सांगू इच्छितो हो की म सीतारामते हे मागे पाच वर्षाचे सदस्यही आहेत एका वॉर्डाचे आमच्यावर विकास कमं झाली नाही म्हणून आरोप करताना निदान आमचं ब्रॉशर त्यांच्यापर्यंत पोचलं नसेल तर आपल्या माध्यमात नाही ब्रॉशर त्यांच्यापर्यंत पोचवा त्यांना वाचून द्या आणि त्यांनी त्यांच्या वॉर्डमध्ये काय विकास कमी का केलीत पर्टिक्युलर वॉर्डमध्ये याचाही त्यांनी लेखा जो का लोकांसमोर मांडावा आम्ही त्यालाही आम्ही त्यांचं स्वागत करायला तयार आहोत किंवा आमचं प्रत्येक त्यांना सहकार्यही राहिलेलं आहे चौदा आणि पंधराव्या वित्त आयोगातील हो कामं आहेत ही नेमकी काय तुम्ही केली आणि जनतेसमोर या निर्णय त्याने मांडणार शंभर टक्के चौदावा वित्त आयोग हो आणि पंधरा वित्त आयोग ह्या हो। ॲक्च्युअलमध्ये ग्रामपंचायतच्या हक्काचा निधी आहे आणि चौदा वित्त आयोग ही हो संकल्पना अजूनही विरोधक हे हो चौदा वित्त आयोगामध्येच हो अडकलेल्या आहेत जो एक वर्षापूर्वी बंदही झाला आणि चौदा वित्त आयोगामधनं हो परिपूर्ण जी आराखड्यात कामं घेतली जातात ती आराखड्यातली कामं पूर्णही झालेली आहेत आणि आत्ता पंधराव्या वित्त आयोगाची सुरुवात झालेली आहे एक वर्ष त्याला झालं परंतु पंधरा वित्त आयोगाची सुरुवात ह्याच वर्षी झाल्यामुळे त्याच्या निधीतनं कशा म्हणजे निधी कशा पद्धतीने वितरित करावा किंवा ते ऑनलाईन सिस्टीम आल्यामुळे त्याच्यात कुठली विकासक्रमं घ्यावीत त्याच्यात बंधित अबंधित आराखडा त्यामध्ये किती निधी येतो याचा पहिला अभ्यास विरोधकांनी करावा आणि त्यानंतर विकासक्रमं झाली नाहीत किंवा निधी खर्च झालेला नाही याबद्दल थोडंसं मार्गदर्शन जर त्यांनी आमच्याकडनं घेतलं असतं किंवा ग्रामपंचायतच्या माध्यमातून घेतलं असतं किंवा पाच वर्षाच्या सदस्य काळात जर त्यांनी त्याच्याबद्दल परिपूर्ण माहिती घेतली असती तर त्यांना समजलं असतं परंतु त्यांना त्यासाठी वेळ नव्हता जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती करून घेणं आत्ता मी मागे म्हणालो होतो की जे काही आहे केवळ मी सरपंचपदाचा चार्ज घेतला नव्हता थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत मी चांगल्या पद्धतीने निवडून आलो त्याच्या अगोदर मी सदस्य होतो आणि ह्या पाच सहा महिने चार्ज घेऊन झाले नाही तोपर्यंत जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये माझ्याविरोधात ह्याच पंचायत स आमच्या ग्रामपंचायत सदस्यांनी एक सरपंच मनमानी कारभार करत असल्याची तक्रार दाखल केली होती सरपंच मनमानी कारभार करत असल्याची तक्रार दाखल केली होती आता दाखल केल्यानंतर जर त्यात तथ्य असलं असतं तर जसं ते म्हणाले की जिल्हा परिषदमध्ये सत्ता आमची आहे पंचायत समितीमध्ये सत्ता आमची आहे तर त्यावेळीही जिल्हा परिषद ही बी जे पीकडेच होती ना सन्माननीय ना 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 नारायणरावजी ना राणेसाहेब होती त्यांच्या माध्यमातून त्यांनीही त्यातली तथ्यता पडताळून पाहिली जिल्हा परिषद ते पण त्यांना कुठलंही तथ्य न आढळल्यामुळे त्यातनंही आम्हाला क्लीन चिट मिळालेलं आहे म्हणजे ह्यांची आरोप करण्याची प्रवृत्ती ही आत्ताची नाही आहे अगोदर करने ही अगोदरपासूनची आरोप करण्याची प्रवृत्ती आहे त्यामुळे असे शुल्लक आरोप हे लोकांनाही समजतात आणि आरोप करणे आता सर निवळी एक परंपरा झालेली असल्यामुळे त्याचा लोक जास्त विचार करत नाहीत लोक कामं बघतात आणि मतदान करतात तुमचा जो कार्यकाळ होता पाच वर्षाचा यामध्ये कोरोना या फॅक्टर ठरला अडीच तीन वर्ष कोरोनाच्या काळात काय कोरोनामध्ये तुम्ही केलं गावासाठी आणि इथल्या लोकांसाठी अतिशय सुंदर मुद्दा तुम्ही विचारलात खरं तर विकास झाला नाही हे म्हणताना आम्हाला शासकीय निधी खर्च करण्यासाठी फक्त दोन वर्षाचा वेळ मिळाला आणि उरलेली तीन अडीच तीन वर्ष ही आचारसंहिता आणि कोरोना ह्या काळात गेली कोरोना काळ खरं तर सगळ्यांसाठीच भयंकर होता ज्यावेळी शासनाच्या माध्यमातून शाळा ताब्यात घेऊन तिथं क्वारंटाईनची व्यवस्था करण्याची यंत्रणा नव्हती त्यावेळी आम्ही ते योजना आखून तत्कालीन आमचे जे तलाठी होते लोबोसाहेब यांच्या कानावर घातली आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही ती यंत्रणा उभारली होती जिथे ऑक्सिजन बेड्स उपलब्ध होत नव्हते तिथं हुमरसारख्या गावात आम्ही दोन ऑक्सिजन बेड रेडी केले होते ज्यांना मॉनिटरिंग इथल्या सी एच ओ असतील किंवा आरोग्यसेविका असतील त्या करत होत्या ज्या ज्या वेळी गाड्या उपलब्ध होत पेशंट्स नव्हत्या पेशंट्सना हॉस्पिटलला न्यायला त्यावेळी आमच्या आम्ही गाडीतनं पेशंट्सना ड हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे आणि कोरोना काळात स्वतःला विरोधक म्हणावे म्हण ज्यांना आम्ही म्हणतोय किंवा कर ते स्वतःला विरोधक म्हणतात हे सगळे लोक घरात लपलेले होते पण आम्ही मात्र त्यावेळी ऑन साईट ऑन ग्राउंड राहून लोकांसाठी काम करत होतो कारण त्यावेळी पक्ष बघितला नाही किंवा काही बघितलं नाही आम्ही वेळोवेळी लोकांपर्यंत पोहोचत होतो त्यांची विचारपूस करत होतो हॉस्पिटलमधल्या असलेल्या पेशंटला मानसिक आधार देण्यासाठी आम्ही लोकांपर्यंत पोहोचत होतो आमच्या शिवसेना शाखेच्या माध्यमातून आम्ही गावात हँडवॉश वाटप केलेलं आहे किंवा लोकांमध्ये जनजागृती केलेली अगदी स्पष्ट भाषेत सांगायचं तर अंतिम संस्कारासाठी ही आमच्या माध्यमातनं आम्ही तेवढीही रिस्क घेऊन अंतिम संस्कारापर्यंतही सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि खरंच त्यावेळी म्हणजे माणसाला पैसा नको होता किंवा काही नको हो पाहिजे होता तो फक्त मानसिक आधार आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही आमच्यापर्यंत जेवढं जमेल तेवढं लोकांना द्यायचा प्रयत्न केला आणि लोकांनी ते स्वीकारलेलं आहे अनूप नाईक म्हटल्यानंतर जसं कणकवलीमध्ये काही कार्यकर्ते आहेत वेगवेगळ्या पक्षाचे तुमच्या शिवसेनेचे असतील किंवा अन्य पक्षाचे वैद्यकीय सेवा देण्यामध्ये तुमचं नाव अग्रगण्य मानलं जातं मग ते सकाळी पहाटे रात्रीपर्यंत कशी सेवा देता आणि यानिमित्ताने लोकांमध्ये काय नेमक्या भावना आहे वैद्यकीय सेवा म्हटली तर ज्यावेळी तुम्हाला एखादा माणूस फोन करतो त्यावेळी खरंच त्याला गरज असते म्हणून तो तुम्हाला फोन करतो आणि रात्री अपरात्री येणारा फोन हा शंभर टक्के शेवटचा पर्याय म्हणून तुम्हाला आलेला असतो आणि अशावेळी आम्ही म्हणजे मी तर माझं एक तत्व पाळतो हो की पहिल्या रिंगला पहिला फोन उचलणं आणि जर एखाद्याला मेडिकलची आ आवश्यकता लागली तर अगदी स्वतःच्या गाडीत घालून पेशंट घेऊन जाणं तिथपर्यंत पोचवणं त्याच्याबरोबर थांबणं त्याच्या घरच्यांना आधार देणं आणि सगळ्या पद्धतीनं आम्ही त्या बाबतीत उतरवत असतो आणि ह्या सगळे जी लोकं आहेत ह्या सगळ्या लोकांची आम्हाला त्याच्यासाठी परिपूर्ण साथ असते आणि परिपूर्ण असे लोक आमच्याबरोबर असते तुमच्याकडे येतो आहे तुमचे उम उमेदवार आहेत कुठच्या प्रभागातून तुम्ही लढताय नाव काय आणि काय आव्हान करणार आहात मतदारांना मी प्रभाग क्रमांक दोनमधून माझं नाव ज्ञानेश्वर विष्णू सावंत माझी निशाणी आहे रिक्षा आणि प्रभाग क्रमांक दोनमधून मी लढत लड़, लढवी आणि माझे प्रतिस्पर्धी म्हणून जगन्नाथ कदम हे माझ्या विरोधात उभे आहेत काय मतदारांना मतदारांना मी एवढंच सांगेन मी सुशिक्षित शुज्ञ असं मतदार आहे आणि तरुण तडपदार असं मतदार आहे त्यामुळे मला प्रचंड बहुमताने विजयी करावा हेच मी त्यांना सांगू इच्छितोय तुमची निशाणी काय नाव काय आणि प्रभाग काय नमस्कार माझं नाव सिद्धेश दिनानाथ नाईक मी प्रभाग क्रमांक तीनमधून लढत देत आहे आणि माझी निशाणी रिक्षा आहे आणि माझं लोकांना हे जावं आहे की आम्हाला एक नवीन चेहरे आहोत आणि दुसरं म्हणजे गावात ऑन फील्ड काम केलेलं आहे सरपंच साहेबांसोबत आम्ही आम्ही त्यांच्यासोबत राहून गावात अनेक कामांना त्यांना मदत केलेली आहे आणि ह्या कामांच्या जोरावरच आम्ही आपल्याकडे म मतं मागत आहोत आणि ह्यापुढे गावासाठी आम्ही परिपूर्ण आमचा वेळ देऊ आणि अशी विकासकामं आम्ही नेहमीच करत राहू शाखा प्रमुखात काय म्हणतात नक्की देतील कारण त्यांनी त्यांच्या तेन माध्यमातून बरीचशी विकासकामं झालेली आहेत कारण आणि तसं बघितलं तर अनुप नाईक हा एक तडपदार कर्तव्यदक्ष असा उमेदवार आहे जनमानसात मिसळणारा आणि त्याची एकंदरीत पाहिलं तर त्यांची कारकीद ही चांगली झालेली आहे विकासाच्या दृष्टिकोनातून गावामध्ये रस्ते वीज पाणी या बऱ्याचशा त्यांनी त्यांच्या माध्यमातून प्रश्न सोडवलेले आहेत आणि सांगण्याचा तात्पर्य म्हणजे बरीचशी विकास कामं आणि रात्री अपरात्री धावून जाणारा असा आमचे सरपंच आहेत त्यामुळे माझा मला वाटतं आहे की न निश्चितच अनुप नाईक हे निवडून येणार अनुपजी अंतिम टप्प्यात मी येतोय आरोप प्रत्यारोप झाले खरं तर आरोप प्रत्यारोप विकासाच्या गोष्टीकडे महत्वाचे असतात काय असेल व्हिजन जर हुमरसच्या जनतेने तुम्हाला साथ दिली आणि पाच वर्ष सरपंच म्हणून तुम्ही काम करण्याची संधी मिळाली तर काय व्हिजन असेल नंबर वन हुमरस बनवण्यासाठी थोडक्यात सांगा खरं तर आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की हुमरस ऑलरेडी वि विरोधकांनी किती आरड करून ते विकास कामं झाली नाहीत किंवा हुमस मागे गेला पण आम्ही आता अभिमानाने सांगू इच्छितो की माझ्या सरपंचपदाच्या कार्यकिर्दी कारकिर्दीत माझ्या हुमरसमधील ग्रामस्थांनी दिलेल्या साथीमुळे पूर्ण माझ्या सगळ्या महिला भगिनी असतील किंवा व ग्रामस्थ असतील यांच्या साथीमुळे माझा गाव आज कोकण विभागात ग्रामस्वच्छता संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात अठ्ठावीस हजार ग्राम आपल्या सहा जिल्ह्यातनं कोकण विभागात एक नंबरला आहे आणि तो एक नंबरला आणण्यापा माझ्या गावाचं पूर्ण कर्तृत्व आहे त्यामुळे हुमरसगाव ऑलरेडी एक नंबरला आहे फक्त आता मी काही प्रेस बघतो आहे म्हणजे तुमच्या माध्यमातून आलेल्या काही प्रेस असतील किंवा इतर काही तर त्या प्रेसमध्ये फक्त आमच्या गावात काय झालं नाही आमच्या गावात हे झालं नाही आमच्या गावात ते झालं नाही हे सांगण्याचा विरोधकांकडनं प्रयत्न होतो आहे पण आमचा गाव समृद्ध बनवण्यासाठी आम्ही काय केलं हे सांगण्याचा एकदाही प्रयत्न झालेला नाही आहे मी त्यांना एक तुमच्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की माझा गाव कसा वाईट आहे हे लोकांना दाखवण्यापेक्षा जगाला दाखवण्यापेक्षा माझा हुमरसगाव किती समृद्ध आहे आणि तो नुसता समृद्ध नाही तर त्याला आपण वेगवेगळ्या पद्धतीने नटवतोय एकोणीसशे चौऱ्याहत्तरला गावाची स्थापना झाल्यापासून तत्कालीन सरपंचांपासून आतापर्यंत प्रत्येक सरपंचाने आपापल्या बौद्धिक पात्रतेनुसार चांगलं काम केलेलं आहे आणि आत्ताही पुढ जीत हा एक वेगळा मुद्दा झाला न राजकारण म्हटल्यानंतर तरी हारजित हा वेगळा मुद्दा झाला मी निवडून येणाऱ्याबद्दल शंभर टक्के खात्री आहे जन जनमताचा कौल आहे आणि जो जनमताचा कौल असेल तो स्वीकारण्यास आम्ही तयार आहोत आणि आमचा विजय हा पक्काच आहे फक्त एकच की इथनं पुढे आम्हाला महाराष्ट्र राज्यात आमचा हुमरसगाव एक नंबर येण्यासाठी आत्ता समिती येऊन गेलेली आहे त्याच्यासाठी आम्हाला प्रयत्न करायचे आहेत म्हणजे जसं तुम्ही म्हणताय की हुमरसगाव एक नंबर येण्यासाठी काय कराल तर ते आम्हाला ते करायचं आहे अजूनही बऱ्याच गोष्टी ग्र गावात व्हायच्या आहेत जसं भौतिक काही सुविधा आपल्याला गरजेच्या असतात रस्त्याचे प्रॉब्लेम सांगितले की रस्ते हे झालेले आहेत तर आपल्या माध्यमातून आम्ही सुज्ञा ग्रामस्थांना आमच्या लक्षात आणून देऊ इच्छितो की सरकार बदलल्यामुळे बजेटमधनं नि मंजूर झालेला एकोणीस लाख रुपयाचा रस्ता अखेरी हुमरास साळगाव म्हणजे हुमरास पायरी ते कुवरवाडीपर्यंत जाणारा रस्ता ह्या रस्त्याला मौनी महाराज मठापासून कोवरवाडीपर्यंत एकोणीस लाख रुपये मंजूर आहेत त्यानंतर मौनी महाराज मठ ते शेडगे दुकान इथपर्यंत सात लाख रुपये मंजूर आहेत जे फक्त आता टेंडर ते प्रोसेसला आहेत त्यानंतर पाच लाख रुपये दुरुस्तीसाठी आम्हाला मंजूर झालेले आहेत काम फक्त मंजुरीसाठी पडलेलं आहे फक्त मधल्या काळात जी महा आता भाजप आणि शिंदे सरकारच्या सरकारने जी स्टे लावली कामाला त्या स्टेमुळे सगळी स्टे कामं अडकून आहेत कामं होत आहेत विकासासाठी आम्ही कायमच कटिबद्ध असतो तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आम्ही पाच वर्षात निवडणूक आल्यानंतर फक्त एक महिना लोकांना दिसत नाही तर तीनशे पासष्ट दिवस ऑन फील्ड असतो लोकांसाठी कार्यतत्पर असतो त्यामुळे जनमताचा हा शंभर टक्के आमच्यामधून असेल आणि जसं आता ह्यांनी म्हणाले की तरुण तडफदार सगळे नेतृत्व आहेत आणि लोक त्यांना स्वीकारायला तयार आहेत विजयाची खात्री आहे आणि वीस तारीखला गुलाल उधळणार तुमच्याचकडे मुलाखत देणार पुन्हा धन्यवाद हे होते अनुप नाईक आरोप प्रत्यारोपामध्ये घातलेली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवडणूक म्हणजे हुमरस गावची निवडणूक अनुप नाईक पुन्हा युवा चेहरा शिवसेनेने दिला आहे त्यामुळे अनुप नाईक विरुद्ध भाजप पुरस्कृत पॅनल यांच्यामधली लढाई नेमकी हुमरसचे लोक कसे स्वीकारतात हे वीस तारीखला प्रश्न होईल मात्र अनुप नाईक यांनी दावा केला आहे आपले उमेदवार आहेत ते तरुण तडफदार आहेत त्यामुळे विजयाचा दावा केलेला पाहिला वाटतं भरत केसरकर कोकण को को सधलाही उमरस